पचपौली थाना क्षेत्र में पचपौली पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए प्याज को तस्कर करने वाले आरोपियों को गिरफ्तार किया है। पचपौली पुलिस ने बुधवार की रात को पेट्रोलिंग करते हुए गोमांस की तस्करी करने वाले 5 आरोपियों को रंगे हाथ गिरफ्तार किया। डीबी प्रमुख अंकुश राठौड़ की टीम को गुप्त जानकारी मिली कि कुछ लोग गो हत्या के लिए गौ माता ले जा रहे हैं। जानकारी के अनुसार अंकुश राठौड़ की टीम ने जाल बिछाकर एक मारुति ओमनी में गौ माता को ले जा रहे आरोपी को गिरफ्तार किया। आरोपियों की जानकारी पर पुलिस ने उनके अड्डे पर छापा मार बाकी आरोपियों को भी गिरफ्तार किया है। पुलिस ने इस कार्रवाई में लाखों का माल जब्त किया है, साथ ही 60 से 70 गौ माता को छुड़ाकर गोरक्षण को सुपुर्द कर दिया। कल रात्री नाइट ऑफिसर PSI अंकुश राठौड़ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती अशी मिळाली की खंतेनगर अवलिया मस्जिद जवळ नाल्या जवळ काही रूम्स आहेत, काही गोठे आहेत, जिथे कत्तली करता अवैधरित्या गोवंश जनावरे साठवून ठेवलेली आहेत आणि ती अत्यंत क्रूरतेने बांधून ठेवलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यामुळे तात्काळ PSI राठोड आणि माझा संपूर्ण DB स्टाफ आणि इतर बाकी अधिकारी DB पथकाचे वगैरे त्यांनी तिथे रेड केली। रेड दरम्यान तिथे एका वाहनामधून जनावर उतरवताना आम्हाला दोघं जण मिळाले, मी तात्काळ त्या लोकांना ताब्यात घेतलं आणि तिथे जेवढे रूम्स बनवण्यात आले होते, जेवढे कोंडवाडे होते किंवा ज्या अंडरग्राउंड रूमसुद्धा तिथे काही होत्या त्यासुद्धा आम्ही त्या सगळ्या सर्च केल्या आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे जो नाल्याच्या बाजूने लागून आहे त्या सगळ्या रूम्समध्ये कत्तलीचं काम चाललेलं होतं किंवा ते करणार होते कत्तल, तर त्या सगळ्या रूम्सची आम्ही झडती घेतली आणि टोटल 61 जनावरे गोवंश जातीची 61 जनावरे आम्ही तिथून मुक्त केलेली आहे। त्या सगळ्या जनावरांना आम्ही गोरक्षण इथे दाखल केलेलं आहे। बर्डी फ्लायओव्हरच्या बाजूला हितवादचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला आम्ही त्या सगळ्या जनावरांना दाखल केलेलं आहे। अत्यंत वाईट परिस्थितीत ती जनावरं बांधून ठेवलेली होती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।